नमस्कार मित्रांनो, आज आपण टरबूज आणि लाल भेंडी आणि आपली हिरवी भेंडीचं बियाणं लावणार आहोत. आपण हे मिंचिंग आहे, आपण मिंचिंगवर लावणार आहोत. आपलं हे का अंतर नाही झाले, छोटे छोटे ताशे आहेत. टरबूज आणि आपण लाल भेंडी, हिरवी भेंडी, मटकी मिंचिंगवर लावणार आहोत. तर तुम्हाला एक कॅरी बॅग राहिली, एक ओळ अंतरायची. तुम्हाला दाखवतो कसं अंतर त्यात कॅरी बॅग. असं पाय धरून लाईट कॅरी बॅगाला का माती ओढायचं, जेणेकरून वाऱ्यानं उडून जाणार नाही याची काळजी घ्यावं लागते. असं वाऱ्यानं उडून गेलं ना आपले पीक राहते. आपलं माती वणणं झाले. आता आपल्याला ह्याला आपल्याला रोप लावण्यासाठी आपण ह्याला होलं पाडून घेणार आहोत. आपण टरबूजाला थोडी लांब पाडले, दोन्हीच्या मधील अंतर 3 फूट आहे. टरबूजच्या दोन्ही ओळी मधला अंतर 5 फूट आहे आणि भेंडीला आपण जवळजवळ मारल्या. आता आपण भेंडीचं आणि टरबूजचं बियाणं फोडून घेऊन ह्याच्यात लावण करणार आहोत लगेच. मग पाणी जारी करणार आहोत आपण. हे लाल भेंडीचं बेणं आहे, आपण अमेझॉनवर मागला. लाल कलरची भेंडी आहे आणि आपली हिरवी कलरची भेंडी. आपण खाण्यासाठी लावलेलं, त्याच्याकडून थोडी थोडीच लावलेलं. हे टरबूजचं आहे, 25 सीड आहेत. तुम्हाला आता फोडून दाखवतो बिया. हे टरबूज आहे, 25 सीड आहेत.
तुकड्याचे बिये आले 2000, हे लाल कलरची भेंडी आहे अशी टाईप। गोल्डन स्वीटची आहे, हे 50 बी आहेत मित्रांनो, हे लाल कलरची भेंडी आहे। आपण भेंडीचं फोडत आहोत, आहे हिरवी कलरची भेंडी आहे, तुम्हाला मटकीचं बी बियाणं दाखवतो। हिरवी भेंडी, लाल भेंडी, मटकी आणि टरबूज आणि दोन भोपळ्याचे आहेत। आता आपण कॅरी बॅगवर लावणार आहोत। आपण आता लावायच्या वेळा आपण दाखवतो तुम्हाला। आपली भेंडी मटकीची लावण झाली। आता आता आपण ह्याला पाणी सोडणार आहोत। आता उठल्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ टाकू तुम्हाला कशी उगवून झाली काय नाही। चला मित्रांनो, आता व्हिडिओ मी थांबितो।